सणाला सुवर्ण झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची स्पेशल ऑफर। हर्ष ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने 916 हॉलमार्क ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटण, फॅन्सी टॉप आणि पायलसह विविध प्रकारच्या दागिन्यांचं माहेर घर। खरेदीसाठी आत्ताच भेट द्या। प्रोप्रायटर सीताराम मुचडे। आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29 लेंगरे रोड विटा। लाल लाल पागोटो गुलाबी शेला, संजय काका मेला त्याच्या मैताला चला। संतप्त शेतकऱ्यांच्या तासगावात टाळ्या वाजवून गजर। लाल लाल पागोट गुलाबी शेला, संजय काका मेला त्याच्या मैताला चला, अशा घोषणा तासगाव तहसील कार्यालयासमोर संतप्त शेतकऱ्यांनी दिल्या। यावेळी संजय पाटलांच्या निषेधार्थ जमलेल्या संतप्त कार्यकर्त्यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या। खासदार संजय पाटलांनी आम्हाला ऊस बिलासाठी वर्षभर खेळवलं आहे, त्याने अत्यंत नालायकपणा केला आहे, आता त्याला आम्ही चप्पल जवळही उभे करणार नाही। ह्यो माणूस खासदारकीला जरी उभा राहिला नाही आणि तासगावात उभा राहिला तरी आम्ही त्याच्या विरोधात प्रचार करायला विटातून तासगावला येऊ, असा हल्लाबोल संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे। खासदार संजय पाटील यांनी 7 डिसेंबरला ऊस बिल देण्याचे आश्वासन दिले होते, पण दिले नसल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली तासगाव तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या। चला पाहूयात काय म्हणालेत शेतकरी। पैसे म्हणून पण इतका नालायकपणा केलाय की आयुष्यात याला परत आम्ही चप्पल पशी सुद्धा उभा करणार, हा माणसं दारात म्हणजे दारात सुद्धा उभा करायची लायकी राहिली नाही। त्या माणसानं आम्हाला वर्षभर खेळवलंय, जेवढ्या वेळी आमचे गावकरी विटावाले आले असतील त्याचा इथून पुढे कधी जरी ही झालं भले हा खासदार केला नाही उभा राहिला, या तासगाव तालुक्यात आमदार केला जरी उभा राहिला तरी आम्ही ह्याच्या विरोधात प्रचार करावी विटासनी। आमचा शत्रू जो शेतकऱ्याचा शत्रू तो आमचा शत्रू। आज प्रशासन लाईट बिल भरलं नाही म्हणून लगेच वायरमॅन डायरेक्टली डांबवणं वायरा कट करून जातोय, मास्क नाही म्हणून विट्यात गावला तर पोलीस 200 रुपये 500 रुपये घेतो हेल्मेट नाही म्हणून। या प्रत्येक ठिकाणी एखाद्या गरीबानं घर बांधाय काढले नदीत वाहून्या लागले तर तहसीलदार रात्रीच्या 12 वाजता जातो। तहसीलदार 12 वाजता जातो नदीत वाहून, शेतकरी स्वतःच्या घराला वापरत असेल तर, आणि गुंड ह्याच्यातलाच खासदारासारख्या गुंडाची वाहू डंपर भरून जाती तेव्हा तहसीलदार झोपतो किंवा तहसीलदार सांगतो मी या लागलोय तेव्हा गाडी ऑटोमॅटिकली सुटती, हे आपल्याला ह्या सगळ्या प्रश्न। रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा। त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे मंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, म्हैसाळ, भिवघाट, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली।